राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ते आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे आणि अवघ्या काही किलोमीटर वरच इकडे मध्य प्रदेश आहे, तिथे त्यांची यात्रा संपल महाराष्ट्रातली. आता याच रस्त्यानं राहुल गांधी जाणार आहेत आणि आम्ही जाता जाता बघितलं इथं काही घराजवळ महिला मंडळी बसलेली आहेत, तर म्हणलं विचारूया त्यांना का बसलाव, काय त्यांच्या समस्या आहेत, कारण गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेणं महत्वाचं आहे, त्यातली त्यात महिलांच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेणं त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तर म्हणलं यात्रा आणि या गावकऱ्यांच्या या महिलांच्या काय समस्या असतील ते आपण बघूया. आता आज पुरुष दिन आहे आणि नुसत्या महिला दिसायला लागली, 1, 2, 5 हल्ले 15 मोजून काय नाही. आपण पहिल्या त्या आजींकडे जाऊया, मला रस्ता देतो. आजी काय नाव आहे तुमचं? मनकन्नाबाई आखरे. अच्छा, मग का बसलो एवढे सगळे? हे राजू गांधी आहेत का, त्यासाठी बसलो. राहुल गांधी. राहुल गांधी त्यांना बघायला थांबलो. हो, ते आज महिला सगळ्या जी लेडीज आहेत त्या जाणार आहेत मला त्यांच्यासोबत, तर तुम्ही लोक नाही का जाणार? आम्ही जाणार आहोत. जाणार आहोत. बर बर. त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का? काय की ती म्हणते ती महागाई वाढली आहे, बेरोजगारी आहे, धर्माधर्मात द्वेष वाढलाय, तर तसं आहे का काही? वा वा, महागाई वाढली ना. वाढली ना. आता हे महिला मंडळी बाकीच्यांना विचारू आपण किती महागाई कशी वाढली आहे, काय नेमकं मग सगळ्यांना माहिती आहे नेमकं कोण यायला लागलेत? राहुल गांधी यायला लागलेत माहितीये का तुम्हाला इकडून? तर त्यासाठी तुम्ही थांबला. तर मला सांगा काय काय म्हणजे नेमकं महागाई वाढली म्हणतात त्या आजी, काय काय वाढलं? मग गॅस महाग झाला, ज्वारी महाग झाली, गहू महाग झाले आणि सोयाबीनला भाव नाही काही. तेल भाव पाहिजे ना, काही ना काही शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे. आपलं 1 क्विंटल विकायचं असलं तर आपल्याला काय भाव येते? काय भाऊ म्हणजे मला 1 किलोचा भाव सोयाबीनचा काय चालू आहे? 1 क्विंटलचा बॅग केवढी महाग असते आणि आपल्याला देसान आपण तर आपल्याला 5000 क्विंटल देतात विकायची, मग त्याच्यानं आपल्याला काय परवडून राहिलं? गॅस पण महागलाय म्हणे. गॅसही महागच आहे ना, मग काय शेतकऱ्याचं काय आहे? तुमच्या गावात येताना रस्ते पण नीट नव्हते. नाही रस्ता रे ना, काहीच नाही. आता केलं रस्ते हे राहुल गांधी वगैरे म्हणून, अन्न रस्ते नव्हते, काहीच नव्हतं हे चांगलं. रस्ते नव्हते ना आमच्याकडे, काहीच नव्हतं. आता राहुल गांधी वगैरे म्हणून केले ना रस्ते. महिला लोक त्या यात्रेत सामील होणार आहेत म्हणे महिला, तर तुम्ही लोक जाणार आहेत का महिला? मग जाणार. हा अच्छा, अजून काय काय म्हणत होत तुम्ही, कोण सांगत होत मला? हा तुम्ही बोलत होते, बोला. रस्ता बाई आमच्या शेतामध्ये जायला रस्ताच नाही, आम्हाला खूप आम्हाला कष्ट भोगावे लागतात 4 महिने. काय शेतात काय पिकवत तुमच्याकडे? सोयाबीन, तूर, पराठी. तर मग ते सोयाबीन आलंय का बरं? नाही, काहीच नाही. काय कारण? पाण्यानं सडलं, पाण्यामुळे. हो, काय भाव मिळतोय आता सोयाबीनचा? 4000-5000 आहे फक्त. काय मला सांगा बरं, काय बदलायला पाहिजे? काय बदलायला पाहिजे नेमकं? की नेमकं त्यांचं म्हणणं आहे बेरोजगारी वाढलीय, आपल्या तरुणांना रोजगार नाहीये काय, तर हे सगळं तर काय काय चांगलं व्हायला पाहिजे ते सांगा बरं मला. भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाले, कापसाले भाव पाहिजे, सोयाबीनले भाव पाहिजे. मग काय आता घ्यायच्या वक्ती आम्हाला बिवाई किती माग घ्यायला लागते आणि पिकत काहीच नाही. पिकल्यावर बी असं हे होते, पाणी आलं चाललं ते पीक बी, पिकही होत नाही, त्याला भाव भेटत नाही. काय करावं शेतकऱ्यानं? कामं नाही, काही नाही. काय नाव आहे? वनकर्णाबाई आखरे. तर ते तुम्हाला ती पगार मिळते का निराधाराची? नाही बा. का बर? नाही आता पगार बंद आहे म्हणतात बाबा ते. काय म्हणतात? वय किती तुमचं? मला वय आहे पण आता पगारच नाही. पण गेलतो की नाही ती मागायला? पगार का मिळत नाही काही विचारलं की नाही? नाही बा, आता ते काही म्हणत त्याचं होत नाही म्हणून काही केलं नाही. केलं नाही होय. अजून काय कोणकोणत्या समस्या तुमच्या गावात सांग. कोण म्हटलं? आधी पाण्या पावसाने शेती पिकत नाही. बरोबर. वारा सोयाबीन पेलं 5000 रुपये बॅग घेतली सोयाबीनची, ते पेरलं वाण्यानं बंद खाल्लं पावसाळ्यामुळे, तर त्याच्या सोयाबीन काही झालं नाही. अम्मा घरात करणारे कोण नाही, मी म्हातार माणूस एकटी जा, मग त्याच काय आहे मग? बरोबर. तुम्ही लोक शाळेत जातो की नाही? हा जातो. इथं का बसलो आता? राहुल गांधी राहिला म्हणून. त्यांनी बघायला थांबलो होय. हो. तू का थांबलीस इथं बसली? आजी माय कायले बसले तुम्ही इथं?
वसली बाजार मी पाहुणी ना पाहुणी आम्ही पण पाहुणे ना पण तुम्ही कशामुळे बसलो होते माहित नाही तुम्हाला हे पायासाठी बसलो बा ते म्हणते ते ज्वारीचे भाव लय वाढले गव्हाचे भाव वाढलेत पण तुम्ही विकताना लय भाव कमी येतं म्हण आता शेतकऱ्याला हेच आहे बाबा कोण संपवणार हे सगळं शेतकऱ्यांचं जे दुखणं आहे शेतकऱ्यांचे जे दुःख आहे कोण संपवलं असं वाटतंय आता जो पुढील यंत्र हे करेल लोक आता मला मध्याला तास मी असाल त्या लोकांनी करसान की नाही बरोबर नाही की नाही बरोबर मला सांगा ही यात्रा जी इथून जाणार आहे काय वाटतं म्हणजे त्याचा काही परिणाम चांगला होईल की नाही हो तुम्ही बोला तुम्ही लय वेळ झाले छान बसला लय प्रश्न वाटत तुमच्याकडे काय होईल असं वाटतं बरं कापसाला भाव पाहिजे बा कपाशील भाव सोयाबीनले बरं आपले शिकलेले त्यांना रोजगार मिळाला का म्हणजे त्यांना नोकरी वगैरे मिळते का नाही बदलेल पाहिजे का हा वर्ग शिक्षण परिचय असं पाहिजे बा व्हायला पाहिजे हा तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे शिकले तरच पुढे जातील बरोबर शिकायला पाहिजे ते तर महत्वाचं पण शिकल्यानंतर नोकरी मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे घरीच तर बसल्या ते एवढे शिकून तरी बी इकडे कसं घरी बसतात तुरच शिकतात शिकतात पण मग शिकून काहीच उपयोग नाही त्याचा एवढे शिक्षण होऊन तरी घरीच आहेत ना ते काही नोकऱ्या नाहीत काही नाही काही नाही मग ते बदलायला पाहिजे की नाही हो मला सांगा तुम्ही लय वेळ झाला छान बसला जरा बोला जरा तुम्ही पण गॅस किती रुपयाचा झालाय माहिती का 1100 ते 1150 जास्त वाढलेलं आहे हो त्याच्यामुळे बजेट बिघडतं की नाही घरातलं किचनचं हो बिघडते ना आता पहिले 500 रुपयापर्यंत मिळत होता आणि जेव्हापासून गॅस फ्री मध्ये तर दिलेत परंतु आता एवढे भाव वाढलेत की हंडी भरून आणायची म्हटले तरी 1200 रुपयापर्यंत भरणं पडतं त्यामुळे सहसा करून इंधन बिल म्हटलं म्हणजे जमतच नाही प्रत्येक आता इथं कसं शेतकऱ्यांचं म्हटलं म्हणजे असं वाटतं की काही ना काही आपल्याला आधार म्हणून असलं पाहिजे त्यांनी गॅस वगैरे घरकुल आता प्रत्येक इथं सहसा करून शेतकरीच आहे पण मग बजेट एवढा नाहीये कारण दिवाळीच्या आधीच सीझन संपून जातो कामाचा आणि काहीतरी स्वयंरोजगार जर असा काही काम वगैरे असले तर मग महिला सुद्धा असं घरच्या घरी काहीतरी काम करू शकतात ना आता वावरातले पण बंद आहेत शेती काम पण कमी आहे आणि काही रोजगार पण असं नाहीये काहीतरी अशी सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे की सर्व महिलांना घरी काहीतरी रोजगार प्राप्त व्हावा म्हणून काहीतरी त्यांचे स्वतःचे असे काम सुरू करता आले पाहिजे त्यासाठी तरी सरकारने आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे हे बाळा तुझं नाव काय नाव सांगत नाव नाही येत नाही बोलणार आजी सुनबाई तुमची आहे का पण हुशार आहे हा लय प्रश्न माहिती आहेत त्यांना हा एकूणच सगळ्यांचे आपण मत घेतले त्यांनी महागाई सांगितली बेरोजगारी सांगितली रस्त्यांचे प्रश्न सांगितले यांचा मुद्दा महत्वाचा होता की घरात बसून महिलांना रोजगार मिळायला पाहिजे आणि त्यांना काहीतरी काम उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तर एकूणच या गावचं कोणतं गाव म्हणलं माटरगाव माटरगावच्या ही सगळी महिला मंडळी ब्राह्मणवाडा इथले या सगळ्या महिलांच्या ह्या समस्या होत्या आणि त्यांनी आपल्याला ह्या समस्या सांगितल्या ती या भारत जोडो यात्रेच्या माध्यमानं ही सगळी मंडळी बसली होती आणि आपण त्यांना विचारलं त्यांनी आपल्याला सांगितलं कॅमेरामॅन मंदारसामी मुस्तान मिर्झा मुंबई तक